गाइस, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर जसं की मी सांगितलं होतं, तब्येत बरी नाही आहे, तर अजून पण तब्येत बरीच नाही आहे आणि त्यामुळे थोडं कॉमेडी व्हिडिओसाठी थोडंसं माफ करा, कारण नाही शूट करायला जमत आहे। खूपच तब्येत एकदम डाऊन झाली, त्यामुळं उभंच राहता येत नाही आहे। कसं बसं घरातली कामं करतो आहे आणि मुलांचं करतो आहे आणि आता म्हटलं ब्लॉग तरी करूया ॲटलिस्ट। त्यामुळे मी काल एक पहिल्यांदा ब्लॉग तुम्ही बघितला असेल, जर कोणी बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा। आणि आता बघा, घरातले सगळे म्हणजे मम्मी पप्पा अतुल अजय सगळे बाहेर गेलेत आणि घरी आम्ही मी अनन्या सिया आणि विहान आहे। आता मी भाजी करून आले आणि आता बघा, सियाला बरं नाही वाटत आहे, ताप आहे। विहानला पण बरं नाही, बघा कानाला बांधलेलं आहे। तब्येत बरी नाही आहे, तरी मी तिला म्हटलं राहू दे बेटा एक दिवस, स्टडी राहू दे आपला, पहिल्यांदा आराम कर तू। तर ती बोलली नाही, मी आराम नाही करत, मी पहिला स्टडी करून घेते मग आराम करते। तिला तर त्यात जरा छान वाटत असेल स्टडी करून, तर म्हटलं करू देऊ, पेन्सिल तोंडाला लावू नये। चल आता, आणि सिया आता करते आहे ॲडिशन, शिकते सिया, तर मी तिला शिकवते असं नाही करत। हां, तर सियाला आता ॲडिशन पण येते आणि सबस्ट्रॅक्शन पण येते, म्हणजे मायनस करायचं, हे ॲड करायचं आणि मायनस करायचं। फॉर एक्झाम्पल फायमध्ये असं हे ॲड झालं, हे काय टीचरने असं शिकलं, हे ॲड केलं ना, ॲडिशन केली। आता पण ॲडिशन करते आपण, आता लाईन इथे लिहायचं लाईन येतं लाईन लाईन करू शकते तू, नाही तर नाही केलं तरी चालेल। टीचरने मला सांगितलं लाईन, टीचरने लाईन मारून शिकेल मी इथे छान, तसं लाईन करून सांगितलं करू शकते तू इथे। चल ना, मी आपण आता तसं सांगितलं तुला, आता पायच्या पुढे फाय लाईन्स मार, बेटू हे बेटू तसं मारते, हे बघ इथे फाय लाईन्स कर, ड्रॉ कर फाय लाईन्स, स्टँडिंग लाईन, असू दे असू दे। तर अशी सिया होमवर्क करते आणि मी भाजी केली, आता भात फक्त करायचं आहे, अनन्या भाकरी करते। सो कॉमेडी व्हिडिओसाठी तेवढं माफ करा, कारण हाल से मजबूर म्हणजे असं, म्हणजे मला ना ताप नाही आहे पण सर्दी आणि कणकण, इतकी सर्दी खोकला आणि कणकण खूप आहे। ताप नाही आहे मला, जरा सुद्धा ताप नाही आहे, पण सर्दी खोकला आणि डोकं दुखते आणि पूर्ण कणकण असं म्हणतो ना आपण, तसं कणकण आले आणि मुलांना खोकला पण आहे प्लस ताप पण आहे। त्यांची रोज औषधं चालू आहेत, माझीही रोज औषधं चालू आहेत। आता सध्या बघा, मी इथं सगळं तुम्हाला असं तेलकट असं विक्स लावून बसले, डोक्याला तेल लावले, काही आवरायची इच्छा होत नाही आहे, काही नाही, फटाफट कामं करायची आणि मुलांचं बघायचं असं चाललं आहे आणि आराम करायचा। बिटो दीदी लोक दीदी स्टडी, अरे इथे कोण आहे, कोण आहे, कोण आहे, हाय बोल, हाय हाय विहान, हाय करते बघा, विहान हाय कर, इथे फाय लाईन गेले, आता फोर तर फोर लाईन मार, बिटू बिटू असं नको करू, हाय आता बाय तर बाय। आणि ब्लॉग्स पण छोटे छोटे आहेत, समजून घ्या, टचमध्ये तुमच्या राहण्यासाठी मी थोडेसे शूट करते, पण हो पण ना जास्त मोठे ब्लॉग्स नाही समजत नाही। आता हे काउंट केले, नाईन झाले, फाय लाईन्स प्लस फोर लाईन्स किती झाले, नाईन, कसा बॅक वॉक करते बघितलं, पाठीमग चालतोय न बघता, असं नाही चालायचं बाबू, पडतं बा। चला तर समजून घ्या, छोटे छोटे व्लॉग्स आहेत। चला तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, येते देन, बाय बाय।